सकाळी गाडी बघितल्यावरच मला संशय आला. याच्याकडे 300 रुपये आले कुठून? आणि त्या दंडाची रक्कम आता 300 वरून 1000 रुपये झाली. चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला त्या खटाऱ्याचे 100 रुपये सुद्धा कोणी देणार नाही. कळलं, अख्ख्या चारीला कळलं. बस कर आता, सारखं सारखं तेच तेच बरोबर माझं डोकं भडकवू नकोस. मास्टरड्याचा राग माझ्यावर कशाला काढतेस? येऊ दे ना त्याला. काय करत होती पराक्रम करायची? हा स्कूटर तिथेच राहिली असती तर काही बिघडलं असतं का? शोभा ते मी. अरे चोर चोर म्हणतील तुला. पोलिसांनी पकडून नेलं असत तर काय केलं असतं? एक रुपया तुला देणार नाही मी. बरोबर आहे शोभा, मी बोलते ना त्याच्याशी. आता इथेच उभा राहणार आहेस की कामावर पण जाणार आहेस? नाही जायचंय. मग जा ना. हो शोभा, एक काम होत. बोल पटकन. ते मगाशी बस साठी दिलेले 10 रुपये. काही पैसे मिळणार नाही, चालत जा. शाबास शोभे. अरे जा ना लवकर. हो आता आत कुठे येतोय? हेल्मेट आणि किल्ली दे इकडे. केव्हा आता निघ लवकर, नाही तर कामावर उशिरा गेलास तर तिकडे सुद्धा पैसे कापतील. हो मालक सॉरी. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुम्ही जे काही केलं ते माझ्याच भल्यासाठी केलं ना. वय पण आता अजून प्रॉब्लेम झालाय. जाऊ दे, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही 1000 रुपये कुठून देणार? मी आधी का? नको नको, होईल काहीतरी. भानू तुझा चेहरा का असा झालाय? कसलं टेन्शन आहे का? ते मालकांना 1000 रुपये द्यायचेत ना. 1000च द्यायचेत ना. राहुल ते तुझ्या मित्राने पैसे दिले का तुला? तू त्याला दिलेले? कोण मित्र? कसले पैसे? तो नाही का? नाही कुठले. तो मित्र, त्याने तुला पैसे. हा हा आठवलं ना मला. आठवलं. दिले का त्याने? नाही दिले अजून पैसे. अजून पैसे नाही दिले? अरे मग ना, मग तू काय करतोय? मी घर कसं चालवायचं राहुल? कसं चालवायचं मी घर? किराणा भरायचाय, लाईट बिल भरायचंय, सिलेंडर किती महाग झाले भानू तुला तर माहिती, किती महाग झाले सगळं. कसं चालवायचं मी घर? मी मागतो ना त्याला पैसे. माग ना, काय करतोय? बर जरा ये, माझं काम आहे तुझ्याकडे. त्याचे पैसे मालक सॉरी, हे समज माझ्यामुळे झालं. तुम्ही नका काळजी करू, होईल काहीतरी. होईल. पाण्याची बाटली पण विसरलो. पैसेही नाही आहेत पाणी घ्यायला. जाऊ दे. मोहन, ओ तुम्ही हे घे. मोहन, मी तुझ्यासाठी आणखी एक गोष्ट आणली. नाही नाही, आज ऑफिसला तू याच्यावरूनच जा. हो ना, नको, मी चालत जाईन. अरे मोहन, अर्धा रस्ता चालला नाहीस तर अशी अवस्था झाली तुझी. ऐक माझं, याच्यावरून जा. अहो नको, पूर्वी बुटीकला चालतच जायचो ना, स्कूटर नव्हती तेव्हा.
आता चांगलं बंद झालंय म्हणून बघा काय स्थिती झाली ती. अरे मोहन पण मी जाऊ का? मला बुटीकला जायला उशीर होतोय. शिवाय ना मला आरटीओच्या ऑफिसमध्ये जायचंय. मी निघतो हा. मोहन सॉरी, हे सगळं माझ्यामुळे झालंय. फाईन भरून गाडी घेऊन जायला आलाय ना? लवकर पैसे भराने गाडी घेऊन जा आणि याच्या पुढे नो पार्किंग मध्ये गाडी लावू नका. काय आमच्या डोक्याला त्रास? नाही साहेब, मी गाडी नाही न्यायला आलो. पैसे नाही आहेत भरायला माझ्याकडे. पण पुन्हा असं होणार नाही माझ्याकडनं. हात जोडून सांगतो, मला गाडी घेऊन जाऊ दे ना प्लीज. अहो मग साहेब, आम्हाला काय हौस आहे का लोकांच्या गाड्या इथं उचलून आणायची? नाही मग खरंच सांगतो, शपथेवर सांगतो, पुन्हा नाही नऊ पार्किंग मध्ये गाडी लावणार. मला घेऊन जाऊ द्या ना गाडी प्लीज. ठीक आहे, 1000 रुपये भराने गाडी घेऊन जा. हो साहेब, पैसे नाही आहेत माझ्याकडे. निदान माणुसकी म्हणून तरी घेऊन जाऊ द्या गाडी. काय म्हणलात? माणुसकी. माणुसकी? अहो तिथं पावतीवर जर वर द्यावाचं नाव लिहिलेलं असतं ना तर तुम्हाला मागा शपथेवर सोडलं असतं म्या. पण तिथं आहे ना रक्कम अमाऊंट लिहावी लागते. गप गुमान पैसे भरा आणि गाडी घेऊन जा. आओ आय. गाडी परत पळून नेण्याचा प्रयत्न करत होता. माणूस की शपथ. शपथ घेते आणि मी आपल्याच घरात चोरी का करू? मी चोर नाहीये हो. एवढी सांगते पण ती सासू ऐकते काय? बघ खोटं नको बोलूस. मला माहिती तू चोरी केलीस. आता तोंडातून एक शब्द काढलास ना तर याद राख. बघितलं साहेब, तुम्ही हिला घेऊन जा. अहो सासूबाई, मी खरंच चोरी केली नाहीये हो. मी जादूटोळा केलेला नाहीये. तुला काय झालं मध्येच? साहेब तुम्ही? मोहन मात्र कुठे आहेत? आता परत काय झालं? हे बघा, त्यांनी परत आम्हाला न सांगता फाईन न भरता गाडी चोरून आणली आहे. आता कालच त्या मास्तरड्याकडे 1000 रुपये नव्हते द्यायला. आता आणखी दंड वाढला ना. तू जरा गप्प बस गा. अहो साहेब, पण हे कसं शक्य आहे? का शक्य नाही? हे बघा, चावी आहे ना स्कूटरची, इथेच आहे घरी. कशी चोरतील गाडी सांगा मला. हा, मला तर वाटत ना तुम्हीच आमची गाडी हरवली आहे आणि आता आय माझ्या नवऱ्यावर टाकताय. नाही नाही, तुम्ही माझ्या गाडीची भरपाई करून द्याच. घडीला विकली ना तर नाही म्हटलं तरी 15-20 हजार रुपये तरी मिळतील आणि नाही दिलेत ना पैसे तर मी कोर्टात खेचीन. काय गाय छे ग, त्या मास्टरच्या खटाऱ्याचे एवढे पैसे कोण देणार? तो थोबड बंद कर जरा. बोला, कधी येऊ पैसे न्यायला? आओ मॅडम, मी शपथेवर सांगतो, म्याने तुमची गाडी हरवली हो. हेच माझा नवरा सांगत होता ना, तुम्ही ऐकलत का?
नाही ना, मग आता मी तुमचं काय ऐकू? आव पण मी खरंच सांगतोय, आव गाडी हरवायचं सोडा, गाडीला सध्या स्क्रॅच पण आपण कधी पाडत नाही. हा तुम्ही हवं असेल ना तर चौकीत येऊन बघा, चला माझ्या संघ. हा चला चला. आई मी आले ग. नाही थांब ना, बरोबर दाखवते पोलीस. या मॅडम या या या, तुम्हाला जावतो. हे बघा इथं होती तुमची गाडी. मग आता इथेच आहे. अहो असं कस, पण मगाशी इथं नव्हती गाडी. पण आता इथेच आहे की नाही माझी गाडी? तुम्ही कसं का हे मुद्दाम करता का हा माझ्या नवऱ्याला त्रास द्यायला? असं नाहीये, तसंच आहे. मला माहितीये ना माझा नवरा भोळा आहे, बावळट आहे, म्हणून तुम्ही त्याला असं बोलता ना. अहो मागच्या वेळी सुद्धा ना आणखीन कुणीतरी आणून ठेवली आणि आज तुम्ही माझ्या नवऱ्यावर घेतलात. ठीक आहे मॅडम, एक डाव जरा माफ करा, आमची मिस्टेक झाली, जरा ओरड खूप काम असतो आम्हाला. पण तुम्ही आत्ताचे तर साहेबांना सांगा आणि ही गाडी पैसे भरून घेऊन जायला सांगा. कसली माफी मागताय? माझी फेरी फुकट घालवली. अरे गाडी मगाशी इथं नव्हती म्हणजे म्हणजे गाडी आपोआप बीट मध्ये जाते का काय? मला जरा आज सोडाल का? घरी लवकर जायचं होतं. तुमच्या स्कूटर वरून गेले तर घरी लवकर पोहोचेल मी. सॉरी मॅडम, पण काय आज माझ्याकडे स्कूटर नाहीच हो, नाहीतर. बर मग तुम्ही कसं जाणार आहात? मी चालत जाईन. चालत? अहो काय मात्रे, चला मी रिक्षाने सोडते तुम्हाला. नाही नको नको, अहो तुम्हाला कशा लवकर त्रास, आणि काय तुम्हाला लांब वळसा घालून जावं लागेल माझ्यासाठी, आणि आत्ता एसके रोडला खूप ट्रॅफिक पण असतो ना, तुम्ही जा. बर आम्ही निघतो मग. गाडी बघ मगाशी आहे ना ही गाडी आहे ना, त्या गाडीचं हँडल हे असं 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 हलत होत. साहेब काय मस्कर करता? अरे नाही मी खरंच सांगतो, अरे मगाशी पी पी असा आवाज करून एकदा असं आणि असं असं हँडल हलत होत. खरंच तू बघ ना जरा. मी जा ना पुढे जाऊन बघ ना. घाबरतो काय? जा मी आहे.
करायचं आहे साहेब. बरं बरं ठीक आहे, ती गाडी तिकडं नेऊन लाव जा. साहेब गाडी चालतच नाही, गाडीत काहीतरी प्रॉब्लेम वाटत. बघ मी सांगितलं होतं ना तुला, याच्यात नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे. बघ हा अरे गाडी चालायला लागली, प्रॉब्लेम सॉल्व. होय लाव इकडे गाडी. स्कूटरची काळजी घ्या, मी पैसे देऊन घेऊन जाईन नक्की स्कूटर. मी हा तुमच्या पाया पडतो, तुम्ही तुमची स्कूटर घेऊन जाणे तर ती माझा जीव घेईल. असं काय म्हणताय साहेब, मी नक्की स्कूटर घेऊन जाईन आणि तुम्हाला मी वचन देतो पुन्हा कधी नो पार्किंग मध्ये स्कूटर उभी नाही करणार. मी खरंच सांगतोय तुम्ही तुमची स्कूटर इथनं घेऊन जाओ. पण देण्यासाठी माझ्याकडे पैसे नाही आहेत, पैसे देऊन मी घेऊन जाईन नंतर. तुमच्याकडे पैसा मागितलेत का? मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्ही इथनं तुमची स्कूटर घेऊन जाओ. अहो तुम्ही रागवू नका साहेब, मी खरंच घेऊन जाईन स्कूटर पैसे आले की. साहेब मी तुम्हाला प्रेमानं सांगतो की तुमची स्कूटर तुम्ही इथनं घेऊन जाओ. खरंच? अहो पण मग दंड. ते दंडाचं हवं तर पैसा मी आज येतो तुम्हाला. 1000 रुपयाचं पेट्रोल त्या गाडीत भरा आणि ती गाडी इथनं घेऊन जाओ. नक्की. आता काय लिहून देऊ का तुम्हाला? काय माणूस आहे की कोण आहे एवढं सांगतोय? माणूस का कुळतीनं काहीतरी विचार करा. तुमच्याकडं एवढी मी माणूस की नाही बघा. नाही असं नाही, मी जीव घेतलाय तुमच्या स्कूटरनं माझा. स्कूटर घरी नेणार कशी? माझ्याकडे किल्ली नाही आहे स्कूटरची आणि हेल्मेट सुद्धा नाही आहे. हेल्मेट आणि चावी. हो थँक्यू. एक मिनिट ना. आओ आओ.